धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आलेल्या शुश्रूषा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आता रुपारेल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. झी 24 तासच्या बातमीनंतर पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. शुश्रूषा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, तसंच त्यांच्या खाण्यापिण्याचे देखील हाल सुरू होते. झी 24 तासनं त्यांची व्यथा मांडल्यानंतर पालिका प्रशासनानं त्यांना रुपारेल हॉस्टेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतलाय. सध्या क्वारंटाईन मध्ये काय, आम्ही एक बाथरूम 30 जणांमध्ये वापरतोय. आज एक बाथरूम सर्वजण टच करतात, प्रत्येक ठिकाणी टच करतोय आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही टच करत चाललोय. त्याच्यात सॅनिटायझर नाही, सोप नाही. आज क्वारंटाईन म्हणजे प्रत्येकाला सेपरेट रूम, प्रत्येकाला सेपरेट सेपरेट दिलेलं जातं. आज आम्हाला ते सुद्धा दिलेलं नाही. आज खाण्याची जी व्यवस्था आहे ती खूप खूप वाईट परिस्थितीमध्ये आम्ही खातोय आणि खूप वाईट प्रकारचं आम्हाला खाणं मिळतं. आज याच्यावर जर प्रशासनाने ऍक्शन घेतली तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमचं पुढचं पाऊल काय होतो याला आम्ही कोणीही जबाबदार राहणार नाही. आपण रुग्णालय प्रशासनाच्या काही डॉक्टर्सला आपण बोलवलं, त्यांना सांगितलं की आपण दादरमध्ये त्यांना रुपारेलचं हॉस्टेल आहे, स्काउट गाईडचं हॉल आहे, तुम्हाला जी सोय योग्य वाटते आपण तिथे सोय करू. तर त्याच्यानुसार त्यांनी रुग्णालय रुपारेलचं जे हॉस्टेल आहे त्याला त्यांनी पसंती दिलेली आहे आणि आपण आता त्यांना तिथे शिफ्ट करतोय. पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण त्यांना रुपारेल हॉस्टेलमध्ये शिफ्ट करतोय असं.